मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण मराठीमध्ये तर तुमच्या खूप काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या ज्या वेळेस मी हरिवंश पुराण वाचत होती हिंदीमध्ये त्या ते तेव्हाच मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई मराठीत पुराण सांगा तर ते माझं हरिवंश पुराण आणलं गेलं होतं हिंदीमध्ये मग काही जणांनी सांगितलं की शिव महापुराण कथा आम्हाला ऐकायची तर शालिनी भक्तीसागर कथा तिकडे सुद्धा कमेंट्स येतात तर त्यामुळे शालिनी भक्तिसागर कथाचा टाईम मी बारा वाजता ठेवला आहे त्या चॅनलचा तर तिकडे पण कमेंट्स येतात आणि इकडे पण कमेंट्स येतात तर काही जणांनी तिकडे जाऊन पण तुम्ही नोटिफिकेशन करू शकता आणि तिकडे कुठला व्हिडिओ टाकला आहे तर ते तुम्ही ऐकू शकता तर आता आपण शालिनी व श्री शिवमहापुराण ऐकणार आहोत चोवीस हजार मंत्रांचं हे शिवमहापुराण आहे हे सहजासहजी कोणालाच ऐकायला मिळत नाही आणि मराठीत सुद्धा मिळत नाही तर आपले हे अहोभाग्य की आपल्याला हे मराठी मध्ये शिव महापुराण मिळालेलं आहे आणि ते आपण श्रवण करणार आहोत तर जो कोणी हे शिव महापुराण श्रवण करतो निस्त श्रवण मात्र सुद्धा आपल्याला खूप काही पुण्य मिळतं आणि आपल्या मुलामुलांचे मुला मुलींचे सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या नवऱ्यांची इच्छा पूर्ण होतात अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं हे शिव महापुराण आहे आणि शिवलोकाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होते तर आपण हे शिव महापुराण ऐकण्याचे करावे जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ शिव महापुराण कथाचा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा गावाची कमेंट्स करताना मला तुमच्या गावाचं नाव वाचताना पण आनंद येतो आणि मला दुसरा व्हिडिओ करायला पण प्रेरणा मिळते तर कमेंट्स लाईक नक्की करा आणि शेअर पण करा की ते एवढं छान शिव महापुराण ऐकायला मिळेल तुम्हाला घर बसल्या आणि जर तुम्हाला वेळ नाही तर स्वयंपाक करता करता पण ऐकला आणि व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल आपल्या स्वयंपाकमध्ये शिव महापुराणाचे मंत्र चोवीस हजार मंत्र पडतील आणि ज्या काही रोग बिमारी असेल दारिद्र्य असेल दुःख असेल काही कष्ट असेल तर ते सुद्धा या शिव महापुराणाच्या श्रवण मात्रणे आणि घरात मंत्र पडल्याने दूर होते आणि आपल्या घरात महालक्ष्मी सतत वास करते धनधान्याची बरकती राहते तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिव महापुराण महात्म्याला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम पाण्याची बाटली जर जवळ ठेवून घ्या तुम्ही देवघरात जर तुम्ही देव धुता धुता हा माझा व्हिडिओ लावला आहे पूजा करताना तर पाण्याची बाटली जवळ ठेवा ते पाणी सर्वांना द्या आणि आज सपन तुम्ही एक पाण्याची बाटली मोबाईल बी लावून ठेवला तरी पण चालेल ते पाणी आपल्या मुलांना नवऱ्यांना सासू सासरे घरात जेवढे मेंबर असतील त्यांना द्या आपण पण घ्या केव्हा केव्हा काय होतं आपण घेत नाही सर्वांना देतो आपण बी घ्या आपण बी स्वस्थ राहू हे शिव महापुराणाचं पाणी आहे दोन अगरबत्ती लावा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावा त्या अगरबत्तीची थोडी राग त्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि आपण बी आपल्या त्रिपुंडी भस्म शिवमहापुराणाची आपल्या कपाळी लावा दुर्भाग्य असेल तर आपलं भाग्य होईल असं हे शिवमहापुराण आहे अत्यंत पवित्र हे महापुराण सहजासहजी कुठेच ऐकायला मिळणार नाही तर आता आपण शिवमहापुराणाला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नमः श्री पार्वती परमेश्वराय नमो नमः श्री सरस्वतीयी नमो नमः श्री रुक्मणी पांडुरंगभ्याय नमः श्री कुलदेवताय नमः श्री कुलस्वामिनीय नम श्री सद्गुरूयी नमः अथ ग्रंथपारंभ शौणिक ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांतांचे उत्तम ज्ञान आहे मला सर्व पुराणांचा सारांश विशेष तत्वाने जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात शवनी कृषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे मला सर्व पुराणांचा सारांश विशेषताने जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात साधनेविषयी काही प्रश्नही आहेत त्याची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल हे मुने ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो हा विवेक कसा वृद्धिगत करावा साधू पुरुष आपल्या काम क्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करता या कलयुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी सग म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे यावेळी तुम्ही मला असे एखादे उपाय सांगाल ते सर्वोत्तम पवित्र कारक व उपाय स्वरूप असावे त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होत त्याच्या अनुष्ठानाने अंतकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासनाने शिवस्वरूप प्राप्त व्हावे तेव्हा सूत म्हणाले शवनिक तुम्ही धन्य आहात तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आहे आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोक्तक साधन करणारे आहे हे साधन सर्व शास्त्रातील सिद्ध त्यांनी युक्त भाव भक्ती वृद्धिगत करणारे आहेत भगवान शंकरांना परम संतुष्ट करणारे आहेत हे श्रवण इंद्रियांची तृप्ती करणारे आहेत अमृत स्वरूप दिव्य त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिव महापुराण प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच यांचे निरूपण केले आहे स्वतः शिवशंकरांनीच हे स्वतः शिव महापुराण सांगितले आहे हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासाचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे गुरुदेव वासांनी सनतकुमाराच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे कलयुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता शिव महापुराण हे परम उत्तम शास्त्र आहे भगवान शंकराचे वांगमय स्वरूप आहे शिवजीचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचे श्रवण पठन व शिवजीच्या सेवा आहेत या संपूर्ण सर्व सेवा आम्ही दिलेली आहे ही शिवजीची आराधना आहेच हीच मुख्य साधना आहे उपासनेने शिवभक्ती दृढ होते जो ज्याचं मन ज उपासनामध्ये लागत नाही ज्याचे मन पूजापाठमध्ये लागत नाही त्यांनी शिवपुराण श्रवण करावे म्हणजे त्या साधकाचा उद्धार होतो आणि त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो आणि सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन जाते आणि कसलेही त्यांचे जर प्रकारचे संकट असेल त्या संकटाचे सुद्धा निवारण होते त्या असे हे शिव महापुराण आहे जो कोणी हे शिव महापुराण ऐकतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते हे महात्मे लक्षात ठेवून जर कोणी ऐकले तर त्याची पूर्वीपासून जे पुराण वाचण्याची जर इच्छा ठेवून जर तसे प्रयत्न केले आहेत या जो कोणी हे महापुराण शिव महापुराण मनापासून ऐकतो त्या सर्व भक्तांच्या शिवजी सर्व इच्छा पूर्ण करतो अशा या पुराणांच्या अध्ययनालाच आपण अभिष्टी साधन म्हटले आहे याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याच्या इष्ट मनोरथ संपूर्ण पूर्ण होतात तो पापमुक्त होऊन त्याला चांगला अहम आणि चांगला उत्तम संतती प्राप्ती होते धनसंपत्ती प्राप्ती होते दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि सर्व सुखभोग प्राप्त होऊन शिवलोकी गती मिळते शिव पुराण नामक या ग्रंथात चोवीस हजार श्लोक असून त्याच्या सात संहिता आहेत मनुष्याने भक्ती आणि वैराग्य युक्त होऊन या ग्रंथाचे आदर आणि श्रवण करावे ज्याच्या काही खूप मोठे भाग्य आहे काही उदर जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे शिव महापुराण ऐकायला मिळेल असा हा सदग्रंथ परमात्म्या स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय भगवान शिव त्या ग्रंथाची जो कोणी या भगवान शिवाच्या शिवमहापुराणाची पूजा करतो या श्रवण करतो तो फार म विद्वान पुरुष असतो किंवा नित्य प्रसन्न करून देणारा हा पुरुष अत्यंत भागवान नसतो जो कोणी श्रवण करतो या जो कोणी पुराण वाचतो तो अत्यंत भागवान असतो ते त्याला निजक रूपेने आपले पदच बहाल करून देतात जो मनुष्य नित्य नेमाने या ग्रंथाची पूजा करतो किंवा श्रवण करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात आणि सहजासहजी शिवशंभू त्यांची कामे करून देतात असे हे शिव हा पुराण आहे शिवलोकी गती मिळते जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो त्याचा सत्कार होतो त्याची मान प्रतिष्ठेत वाढ होते आणि तो सुखी होतो शिव महापुराण अत्यंत निर्मळ आहे हे भगवान शंकराचे सार्वस्व आहे म्हणून ज्याला कोणाला आपले इयर परलोकी कल्याण व्हावे असेल असे वाटत असेल त्याने या ग्रंथाच्या प्रमोदराने या प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे हे शिव महापुराण धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विद पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे मंगलमय कल करून देणारे कल्याण करणारे हे शिव महापुराण आहे आणि हे शिव महापुराण ऐकताना काम क्रोध मत्सगर्भ अहंकार दूर करावा आणि कोणाची निंदा नसल ती करावी नाही म्हणजे असे जर केले तर आपल्याला संपूर्ण शिव महापुराण ऐकल्याची पुण्य फळाची प्राप्त केली चुगली केली या कोणाच्याबद्दल बद्दल वाईट द्वेष केला तर आपलं हे शिव महापुराण ऐकलेलं काहीच कामाचं नाही आणि आपले कामंसुद्धा सुद्धा व्हायला लेट होईल असे स्वतः शिवाने सांगितले तर आता देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला शौनिक म्हणाले आम्ही धन्य आहोत तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले आहे तुम्ही आम्हाला शिव महापुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्मे सांगून मोठी कृपा केली आहे या भू लोक शिव कथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे आता कलयुगात या कथेच्या पुण्य प्रभावाने कोणते कोणते पातक शुद्ध होतात ते सांगून या जगाला कृथार्थ करा अशी नम्र विनम्र विनम्र प्रार्थना आहे सुत शौनिकांना म्हणाले मुनिवर्य शिवपुराणाच्या श्रवण पठनाने पापी दुराचारी दृष्टाने कामक्रोधादी विकारांनी आपापले व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो तिच्या श्रवणाने मनुष्याच्या सर्व पापांचा पूर्णता नाशच होतो शिव स्वतः सांगतात शौनिक स्वतः सांगतात की जो कोणी हा अध्याय देवराज ब्राह्मणाचा उद्धाराचा जर ऐकला त्याच्या मनुष्याच्या सर्व पापांचा नाशच होतो आणि त्याचे दुःख दारिद्र्य दूरच होईल एवढी शंभर टक्के गॅरंटी घेऊन शून सूत शौनिकांना म्हणत आहे पूर्वी फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दारिद्र्य ब्राह्मण राहत असे तो वैदिक धर्माला अनुसरण वागत असे वागत नसे वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करीत असे त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते अनेकांना ठार करून त्याचे धन लुबाडले होते तो येत किंचितही दानधर्म करत नसे तो वेश्यगमन करणारा आचार भ्रष्ट विप्र होता एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूरक नामक नगरात प्रवेशला तेथे त्याला एक शिवालय दिसले त्या मंदिराच्या सभा मंडपामध्ये अनेक साधू आणि महात्मे जमलेले होते या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले त्या रात्री त्याला ताप भरला खूपच त्रास होऊ लागला त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोतांना शिवपुराण ऐकवत होतं तापाने फनफनत असूनही तो ब्राह्मण शिवकथेची लक्षी लक्षपूर्वक श्रवण करत होता हे कथा वाचन महिनाभर चालले होते त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून पडून होता गलित गात्र असूनही त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते पुण्यकर्म घडून गेले कारण तो तिथंच थांबला होता मग ते लवकरच मरण पावला जो मनुष्य ब्राह्मण होता तो लवकरच मरण पावला यमदूतांनी त्याच्या जीवत तात्म्याला पाशांनी बांधून मारत मारत यमलोकी नेले तेवढ्यात भगवान शंकराचे पार्श्वदगन त्वरणे तेथे आले ते कर्पुरा समान शुभ्र वर्णाचे होते त्यांच्या भस्मचर्चित सर्व अंगावर रुद्राक्षांची माळा आभूषणे घातलेली होती त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते त्यांनी धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले त्यांनी देवराजाचे पाशातून मुक्तता केली त्याला शिवलोकी नेण्यासाठी एका दिव्य विमानात बसवले त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली यमदूताचा कोलाहाल सुरू झाला हे ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आला साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने भीतीपोटी त्याच्याकडे कसलीही विचारणा केली नाही अंतदृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला त्याने शिवदूताचा सन्मान केला याची यथाविधी पूजा केली उत्तम आदर तित्य करून त्यांना प्रेमाने निरोप दिला देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलास लोकी गेले आणि त्यांना ब्राह्मणाला करुणासागर शिवजीच्या स्वाधीन करून दिले अशा प्रकारे शिव महापुराण कथा श्रवणाने दुष्टात्मा असूनही तो ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली कारण त्याने शिव महापुराण कथा श्रवण केली होती तर यमलोक त्याला यमलोकामध्ये घेऊन गेले पण शिवचे दूत येऊन त्याला शिवलोकामध्ये विमानामध्ये बसून गेले असे हे शिव महापुराणाचे कथा श्रवण मात्र आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि थोड्याशा सुद्धा इजा होत नाही अशी ही कथा ऐकून शौनिकांना खूप आनंद झाला ते सुज्जींना म्हणाले हे महामते तुम्ही तर सर्वज्ञात आहात सर्वज्ञ आहात तुमच्या कृपा प्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे तुम्ही हे या कथन कथेने माझं मन फार प्रफुल्लित झाले आहे भगवान शंकरावरील प्रेम वृद्धीगंथ पाहून म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा की माझं मन अजून गदगदीत होईल सूत म्हणाले बिदुंग आणि चंचुलाची कहाडी सूत म्हणाले शवनिकजी तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहात वेद वेता श्रीशींमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो पूर्वी समुद्र किरा किनाऱ्यावरील प्रदेशात वाश्कल नावाचे एक गाव होते तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत ते सर्वच सर्वदुष्ट विषयासक्त पापचरण करणारे होते त्यांच्या देवांतावर व भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता ते कुटील वृत्तीचे होते शेती करत असे विविध शास्त्रे बाळगत असे व्य विचार करताना त्यांना काहीच वाटत नसे ज्ञान वैराग्य सतधर्माचे पालन हाच परम पुरुषार्थ आहे या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पश्चिवत वागत होते जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे अन्य वर्णाविषयीची काय सांगावे या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्मविभूक वाईट कुस्तीत विचाराचे कुकर्म करीत असे व्यासांनी तेथील स्त्रियाही पापसक्त स्वच्छवर्तनी कारस्थानी आणि व्याभिचारणी होत्या अशा प्रकारे या गावात सदव्यवहार सदाचार सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते तेथे फक्त दुष्ट माणसे राहत होती मध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता जे वाशकल गाव आहे तेथे बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अधर्मी दुरात्मा आणि महापापी होता चंचूला ही त्याची पत्नी ती मात्र धर्मानुगामी होती तिच्यासारखी सुंदर साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेश्या गमन करत असे वेश्याकडे जात असे त्याची बायको खूप सुंदर होती तरी पण तो वेश्याकडे जात होता तो आपल्या पत्नीचे नेहमीच उपेक्षा करी त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचूला काम पिढीने रात्र रात्र तळमळत राहायची पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले आपल्या पतीचे मन वडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण व्यर्थ त्याचा स्वभाव बदललाच नाही शेवटी ती तरी किती सहन करणार पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली व्यभिचार करू लागली काही दिवसांनी तिच्या पतीने शुद्ध जातीतील वेश्यशी लग्न करून घेतले आणि अनंत्र संसार थाटला चंचूला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागले अशी बरीच वर्ष लोटली गेली विद्युत ब्राह्मण वादर्ग्याने मरण पावला यमदूतांनी त्याला नरकात घालून खूप यातना दिल्या मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले तो दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विद्य पर्वतावर भटकू लागला विंद्य पर्वत होता तिथे तो ब्राह्मण भटकू लागला पतीच्या निधनानंतर मूळ मती चंचूला आपल्या मुलांच्या संसारात रमली एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वतनिमित्त ती आपल्या भाऊबंधासमित गोकिर्ण क्षेत्रीला गेली यात्रा करून तीर्थ स्नान करताना पाहून तिनेही एका तीर्थामध्ये स्नान केले मग ती जत्रेतील मौज तिकडे भटकू लागली फिरत फिरत एका मंदिरात गेली मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता भगवान शंकराची परम पवित्राने मंगलकारक पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना विद्येशून म्हणाला ज्या ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक फार छडतो आणि यातना देतात यमाचे दूध त्यांना भयंकर छळ करतात तप्ती लोखंड सळ्यांनी त्यांना गुप्त अंगांमध्ये डाग देतात त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना अलिंगन द्यायला लावतात तेव्हा ते जीवात्मा भयंकर किंचाळतात खूप आरोळ्या मारतात आम्हाला या यातना सहन होत नाही आणि व्याभिचारही करणार नाही आम्हाला सोडा असे ते वारंवार यमलोकामध्ये बोलत राहतात पण यमदूतांना त्यांची दया येत नाही कारण की यमदूतामध्ये यमलोकामध्ये फक्त त्रास आणि छळ देण्यासाठी यमलोक बनवला गेला आहे कारण की व्यभिचार करताना ते विचार करत नाही की आपल्याला मृत्यूनंतर यमदूत यातना देणार आहे कारण की ते हा विचार सोडूनच सर्व व्याभिचार करतात आणि दुष्कर्म कर्म करत राहतात असे यमलोकामध्ये असे वाईट आणि खूप आरोड्या मारणारे आणि ओरडून सांगणारे असे वारंवार तिथं यमदूतांना त्यांची दया येत नाही त्या यमदूत तिथे जो गेला तो त्यांच्यावर कधीच दया करत नाही आणि खूप यातना देत राहतात तेथील नियम देव ऋषी मनुष्याच्या सर्वांना समान बंधक कारक आहे तेथे कोणालाही सूट नाही यमलोकामध्ये कोणाला पण सूट नाही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याचे दुष्कर्माचे फळ भोगावेच लागते म्हणून स्त्रियांनी या केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये बोलणे ऐकून भ्यान, भयाने व्याकुळ झाली पुराणांचे जे बोलणे होते तिथं जी कथा चालू होती तिथं त्या जे ऋषी होते ते सांगत होते की असे व्यभिचार करणाऱ्याला यमलोक फाळच्या आता चंचुलाला घाबरून गेले ती व्याकुळ झाली की आपण बी खूप व्याभिचार केलेला आहे म्हणजे आपल्याला पण यमयातना होतील तिच्या सर्व अंगाला घाम फुटला घशाला कोरडं पडली थरथर कापू लागली शरीर एकदम कापू लागले तिचे कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली चंचूला समोर गेली जो पुराणकार होता जो कथाकार होता जो पुराण सांगत होता पुराण वाचून श्रवण करत होता तर तिथे चंचूला गेली तिने त्याचे पाय धरले व म्हणाली हे ब्राह्मण देवता धर्माला न जाणण्यामुळे माझ्याकडून खूप काही पातके झाली आहे सतत दुराचार माझ्या हातून घडला आहे तुमच्या या मुखातून प्रवचन ऐकून माझी खूप मरणोत्तर गती स्पष्ट मला दिसत आहे की मी मेल्यानंतर यमदूत मला फार छणणार आहेत आणि माझे दुष्कर्म मला आठवण येत आहेत मी भयंकर कापत आहे तर मला आता काहीतरी या पापांपासून मी मुक्त व्हावी असा काही उपाय सांगा माझ्या मनात संसारविषयी अनाक्ष निर्माण झाली आहे मी पापिनी आहे मूळ आहे माझी निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण माझा मला आता धिक्कार आहे असे वाटत आहे अशी चंचूला त्या कथाकारला बोलत होती ब्राह्मणा पुराणिकाला बोलत असं मला वाटत आहे की मी आता काय करू माझ्या या शरीराचे अशा वाईट विषयाचे मागे लागून मी धर्म भष्ट केला आहे हाय रे दुदर्वा आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकत नाही मला नरक यातनामधून कोणीच कोणी सोडू शकत नाही या नरक यातना भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल तर मला माहिती नाही कारण की आता मला नरक यातना आहे ते शंभर टक्के गॅरंटी आहे अशी मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन काय मी त्यांच्यासमोर धैर्याने जाऊ शकेन काय नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील आणि मला खूप दुःख यातना करण्यात येतील मला सळया टोचण्यात येतील लोखंडी तप्त नळ्यांशी मला चिपकवण्यात येईल मी त्या कशा सहन करणार पापाचरण केल्यामुळे मी डुबणारच आहे आणि नष्ट होणार आहे मारली जाणार आहे जळून जाणार आहे हे ब्राह्मणा दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे आता मी काय करू कोणाला शरण जाऊ मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे मी तुझे पाय धरले आहेत आता तूच माझी माता तूच माझी पिता आणि तुला माझी करुणा येऊ दे तूच मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर अशी चंचुला पुराणिकासमोर रडू लागली धसाधसा आणि पाया पडून आक्रोश करून लागली माझी निराशा करू नकोस अशी चंचुला पुराणिकाला सांगत आहे मी तुला मनोमन गुरु मानले आहे तू आता या अबलेचा उद्धार कर या चंचुलाचा उद्धार कर तेव्हा सूत म्हणाले शौजी अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचूला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली त्याने तिला प्रेमपूर्वक उठवलं व तिला सातवण दिले चंचुलाची शिवलोकी गमन ब्राह्मणाला चंचुला म्हणाली ब्राह्मण चंचुलाला म्हणाला बाई तू खरोखरच भाग्यवान आहेस भगवान शंकराच्या कृपेने शिवपुराणातील हे वैराग्यपूर्ण कथा तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस आणि तुला काहीतरी कर्माचे पुण्य असेल सात जन्माचे काही पुण्य असेल की तुला हे पुराणातील थोडंसं तरी तुला श्रवण करायला मिळालेलं आहे आणि तू आता या कथा श्रवण कर आणि त्या कथानेच तर तुझे पापमुक्त होईल जो कोणी या कथा वारंवार श्रवण करत राहतो दिवसातून कोणी थोडे दोन शब्दसुद्धा श्रवण करतो तरी त्याचा पाप बापाचे होऊन त्याचा उद्धार होतो असा स्वतः स्वतः शिवशंभूने सांगितलेले आहे तर जो कोणी या शिवशंभूचे पुराण ऐकेल चंचुलाचे पुराण ऐकेल त्याला कुठल्याही यमलोकाची पीडा होणार नाही असे स्वतः ब्राह्मणाने तिला सांगितले आता या शिवपुराणातील वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागृत झाली आहेस तुला आता आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे तू घाबरू नकोस चिंताही करू नकोस तू शिवजींना शरण जा त्याच्या कृपेने तुझे सर्व पातके सर्व पापई नष्ट होतील मी तुला भगवान शंकराच्या पर एक कथा सांगतो त्या योगी त्याला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होऊन तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे आता तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहे पापी जनांसाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्राचित असते पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृतांकडे डोळसपणे पाहायला लावतो पश्चातापामुळे मन प्रापाचरणापासूनच पुरावृत्त होतो साधूजन म्हणतात पश्चाताप हे आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहेत जो पश्चाताप करतो त्याचे सर्व पाप तिथेच जळून भस्म होतात जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापाचे निराकरण करतो म्हणून प्राचीत घेऊ शकतो जो मनुष्य विधीपूर्वक प्राचीत घेतो निर्भय होतो जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते यात शंका नाही आहे जो कोणी पश्चाताप करतो काही जर त्याच्या हातून पापे झालेली आहेत आणि तो जर शिवशंभूला प्रार्थना करतो कारण की आत्मा आणि एक परमात्मा त्याच्या आत्म्यालाच माहिती राहतं की आपण कुठले पाप केलेले आहे पाप म्हणजे काय छोटे छोटे गोष्टींवर खोटे बोलणे हे सुद्धा पाप आहे कारण छोट्या छोट्या गोष्टींवर काही पापे घडून जातात तर ती छोटी छोटी गोष्टी सुद्धा आपले हे शिवपुराण कथा ऐकून सुद्धा आपले खोटं बोललेल्याचे पाप आपल्या जे हातून घडलेले आहे खोटं बोलण्याचं पाप ते सुद्धा नष्ट होते असं स्वतः कथाकार स्वतः सांगत आहे सूत सांगत आहे की छोटी छोटी पापे सुद्धा जी मोठी 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 पापे तर नष्टच होतात पण छोटी छोटी सुद्धा लगेच त्वरित शिव पुराण कथामधून दोन शब्द ऐकल्याने त्याची पापे जळून भस्म होतात शिवपुराणाचे महात्मे फार थोर आहे याच्या श्रवणाने चित्तशुद्धी होते मन निर्मळ होतं चित शुद्ध चित्तामध्ये शिव पार्वती वास करतात असा विश्वात्मा शिवपदाचा अधिकारी होतो शिवपुराणातील कथा सर्व मानवांसाठी उत्तम उपदेश आणि कल्याणप्रद आहे त्याचे लक्षपूर्वक श्रवण करावे या कथा भव रोगाचा हो नाश करून संसार रूपी बंधने तोडून टाकतात या शिवकथाच्या श्रवण पठन आणि त्यांचे वारंवार चिंतन मनन करावे जो निधी ध्यासन करतो म पठन चिंतन करतो वारंवार शिवकथा ऐकतो वारंवार शिवलीला अमृताच्या कथा ऐकतो त्याचे आत्मा शुद्ध होऊन जाते आणि त्याचे कामं सहजासहजी होतात असे स्वतः शिव सांगितले ही एक प्रकारे शिव आराधनाच आहे अशा आराधनाने चित्त शुद्ध होते ज्ञान आणि वैराग्य वृद्धी गंधव होते शिवभक्ती उत्तर तर दृढ होते त्या योगे शिवजींच्या प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपा प्रसादाने दिव्य मुक्ती प्राप्त होते ज्याचे चित्त अहर्निश प्रपंचातच गुंतलेले आहे तो पशुच होय तो या संसाररूपी बंधनातून कधीही मुक्त होत नाही हे ब्राह्मणी म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयापासून परावृत्त करून ही परम परमपावन शिवकथा भक्तिभावाने आणि लक्ष देऊन आहे ही कथा श्रवण केल्याने आत्माशुद्धी होतो आणि सर्व पापांचे नाश होतो आणि तुला मोक्ष मिळेल आणि जो कोणी ही कथा ऐकतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते जो मनुष्य निर्मळ अंत्यकरणाने भगवान शंकराच्या चरणांचे चिंतन करतो त्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते असे त्रिवार सत्य आहे पण त्याला साती जन्मांमध्ये जो जो जन्म भेटेल त्या त्या जन्मांमध्ये त्याला मुक्ती मिळते फक्त शिवपुराण कथा श्रवण केल्याने तेव्हा सूत म्हणाले शौनिकजी एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला त्याचे हृदय भरून आले त्याने डोळे मिटले तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला चंचलाची अवस्था ही काही वेगळी नव्हती पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला अशाच एक किरण दिसत होता ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतकरण प्रसन्न झाले तिच्या डोळ्यातून आनंदाशु व्हाऊ लागले तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि ते म्हटले हे विप्रश्रेष्ठा तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाला आहे तू परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहे मोठा परोपकारी तू खरोखरच धन्य आहेस प्रशंसनीय आहेत हे साधू मला नरकाची खूप भीती वाटत आहे तू माझा उद्धार कर शिवपुराणातील अमृता समान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होते माझे नष्ट होत आहे तर मला संपूर्ण पुराणाचे श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्य फळ मिळेल याची कल्पनाच करत नाही माझ्या मनात संपूर्ण शिवपुराण ऐकण्याची दुधर्भ इच्छा निर्माण झाली आहे चोवीस हजार मंत्रांचं हे शिवपुराण ही ये ये माझी सर्व मनोकामना पूर्ण करणारं अशी माझी विनम्र प्रार्थना आहे की मला चोवीस हजार मंत्रांचं शिवपुराण ऐका असे चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परमसंतोष वाटला त्याने तिला शिवपुराण ऐकण्या ऐकवण्याची तयारी दर्शवली त्यानंतर ती ब्राह्मणी गोष्टी पूर्ण क्षेत्रातच राहिली पुराणिकांनी नित्यनेमाने माने सेवा सुरू केली तो शुद्ध चित्ती ज्ञानी ब्राह्मण तिला शिवपुराण सांगू लागला तीही परमश्रद्धेने श्रवण करू लागले अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठा लाभ झाला त्या कथांच्या पुण्य प्रभावाने तिचे आधीचे सर्व चिंतन केर करू लागले आणि जे दुष्कर्म होते तिचे सर्वे पापे होते ते फक्त श्रवण मात्राने तिचे सर्वे पापे हळूहळू हळूहळू सर्व जळून गेले ती शिवजीच्या सगुण साकार रूपाचे आणि त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्र चिंतन करू लागली ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी वारंवार वारंवार वारं वारं तिचा आत्मा जो होता तो शुद्ध झालेला होता तिच्या आत्म्यामध्ये परमात्मा होते तर ओम नम शिवाय असा सतत जप करू लागली जो कोणी ज्या घरात ओम नम शिवाय या मंत्राचा एक हजार जर जप करतो तर त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि ओम शिवाय नम या, या मंत्राच्या जपाने आत्म्याचे जे मन आहे ते सर्व शुद्धी होऊन जाते असे स्वतः या शिवपुराणमध्ये सांगितले जो कोणी शिवलिंगाला बिल्वपत्र वाहते तर एकशे आठ बिल्वपत्र जर वाहतात तर त्याचे सर्व पातके दूर होऊन त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होते जो कोणी बिल्वपत्र पत्र शहद लावून लालचंदन अष्टगंध लावून जर शिवलिंगाला अशोक सुंदरी जवळ अर्पण करतो त्याचे सर्व काही इच्छा पूर्ण होतात ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही जो आजारी आहे या ज्याला वापर नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे त्याने शिवलिंगाला एकशे आठ बिल्वपत्र आणि शिवलिंगाला एकशे आठ तांदूळाचे दाणे अर्पण केल्याने त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जो कोणी शिवलिंगासमोर बसूनच शिवस्तोत्र गायतो शिवचालिसा बोलतो शिव पुराण ऐकतो किंवा शिव पुराण श्रवण मात्रने सुद्धा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होते आणि माता लक्ष्मी त्याच्या घरात अन्नच्या आणि धनधान्याच्या भंडार भरलेला राहतो असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे असे या शिवजीच्या सगून साकार रूपाचे वर्णन या शिव महापुराण मध्ये आलेले आहे तर आता ती चंचूला अहोरात्र मध्यरात्र केव्हा पण ती शिवरर शिवाचे भजन कीर्तन करू लागली तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले कसले या शपास राहिले नाही आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकुर्ण क्षेत्री शांतपणे डोळे मिटले तेवढ्या तिचे शिव लोकातून एक विमान आले ते विमानात अत्यंत तेजस्वी आणि शोभमयान होते त्या रुद्र समान दिसणारे गण होते त्या ती तिला सन्मान आणि त्या विमानात बसवले तेव्हा तीही दिव्य स्वरूप दिवगणांना प्राप्त झाली विमान शिवलोकी पोचले शिवगणांनी चंचुऱ्याला शिवसभेत नेले तेथील वैभवशाली उच्च सणावर भगवान शंकर विराजमान झालेले होते त्या सनातन स्वयंभव ईश्वराला पाच मुखे आणि प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा नेत्र होते त्याच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्रकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता वर्ण होत कंठ नील वर्ण का झाला ज्या वेळेस शिवाने प्रदोष कालामध्ये शिव विष प्राशन केलं म्हणून त्यांचा कंठ निळ निळा झाला ज्यावेळेस समुद्र मंथनमधून हला हल चौदा रत्न निघाले आणि त्या चौदा रत्नांमध्ये विषसुद्धा निघालं आणि विष पिण्यासाठी सर्व देवी देवतांनी तेहतीस कोटी देवी देवतांनी शिवाला प्रार्थना केली तर त्यांनी हे विष प्राशन केलं आणि ते विष प्रदोषकालामध्ये प्राशन केलं म्हणून प्रदोषकालाला एवढं महत्व आहे आणि म्हणून त्यांच्या कंठ हा नीलवर्ण झाला असा या अंगकांती करपूर्ण समान गौरव वर्ण आणि अत्यंत तेजस्वी अशा या शिवसेना शंभूचे रूप होते ते उठून दिसत होते सभेमध्ये त्यांनी आपल्या सर्व अंगावर श्वेत भस्म लावलेले होते श्वेत वस्त्र परिधान केले होते त्यांच्या वाम अंगावर अंकावर भगवती गौरी माता अंबे माता बसलेली होती त्यांच्या बाजूला गौरी मा बसलेली होती शिवशक्ती बसलेली होती ती विद्युलित ते समान अत्यंत तेजस्वी ते ते दिसत होती जो कोणी गौरी माताचं निस्त नाव स्मरण करत तरी पण गौरी माता त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देते त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते ओम रीम गौरीय नमा या मंत्राचा ज्या घरात एकशे वेळा जप केला जातो तिथे धनधान्याचे भरीपूर्ण भांडार भरलेले असतात गौरी या नावातच तेहतीस कोटी देवी देवता विराजमान झालेले असे या गौरी माताचे वर्णन सुद्धा येथे आलेले असे हे गौरी माता, माता शंकराच्या बाजूला बसलेली होती तिचे लावण्य अद्भुत अतिशय सुंदर दिसत होते सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी ते, ते परतपणे उभे होते गणेश भृंगी नंदी वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत होते भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते आपले आराध्य देवताच्या भगवान शंकराचे ते परम उज्ज्वल दिव्य स्वरूप पाहून चंचूला खूपच प्रसन्न झाली तिने त्यांना वारंवार प्राणीपात म्हणजे आनंद रडत होती खूप होते तिची अवस्था पाहून शिव पार्वतीचे अंतकरण करून भरून आले त्यांनी तिच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले तिला प्रेमाने जवळ बोलवले त्यानंतर चंचूला पार्वतीची सखी होऊन गेली परम मंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत कालक्रमणा करू लागली कारण जो कोणी शिवपुराण ऐकतो तो पार्वती मातेचा सखीच होतो सकाच होतो भाऊ होतो तर असे शिवपुराणमध्ये सांगितलेले आणि चंचुलाने खूप असंख्य पाप केले होते पण असंख्य पापे सुद्धा फक्त शिव महापुराण श्रवण मात्रने निघून गेले कष्ट जळून गेले तिचे आणि तिला शिवलोकी विमान आले असे हे चंचुलाची कथा होती आता बिंदू ब्राह्मणाची पिशा जीवनीतून कशी मुक्तता झाली सूत म्हणाले शौनिकजी चंचुला भगवती उमा देवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे एके दिवशी ती आनंद मग्न अंबिकेपाशी गेली तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली चंचुला म्हणाली हे गिरिराज नंदणी हे स्कंद माता हे शंभूप्रिये ओमा तुला नमस्कार असो माझा तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस तू ब्रह्मस्वरूप आहेस तू सगुण आहेस तू निर्गुण आहेस तू विश्वाची कल्याणकारिणी आहेस जगाची निर्मिती माता आहे त्यांचे पालन व संरक्षण करणंही आहेस त्यांचा सहार व सर्व गोष्टी तू लिला कसे करतेस सत्वरज तम या त्रिगुणाचा तूच आश्रय आहेस तू सूक्ष्म तर आहेस पण तू अनंत पण आहेस तू आदी माया जगदंबा आहेस प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म रूपाने राहते तू सत्य चित्त है, है, हे आनंद हे स्वरूप आहेस तू मूळ प्रकृती आहेस तू भक्त वत्सल्य आहेस भक्त भिमानी आहेस ब्रह्मा विष्णू महेश यांना कार्यप्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस तू सत्य सज्जनाचा कैवारी घेणारी आहेस तू असुरांचा नाश करणारी आहेस तू पराशक्ती आहेस तुझी कीर्ती आणि कर्तु तू आघाध आहे म्हणून देव ऋषी मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात पार्वतीची स्तुती करणाऱ्याला कधी पापाची यातना नाही होत आणि सर्व पाप त्यांचे मुक्त होते पापांपासून सर्वजण मुक्त होतात जो पार्वती पार्वती मातेची स्तुती करतो त्याला यम यातना नाही होत असे पुराणमध्ये सांगितले आहे पार्वतीची स्तुती करताना चंचुलाचे अंतकरण भरून आले तिच्या डोळ्यातून प्रेम प्रेमाक्षरू प्रेमाने अश्रू व्हाऊ लागले मग तिने विनम्रतेने शांत उभी राहिली तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले कारण चंचुला आता पार्वती माताची सखी झाली होती तिने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिली ती म्हणाली चंचुले सखी शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहेत हे मी जाणते तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे मी तुला काय वरदान देऊ बोल चंचुला तुला काय वरदान पाहिजेस तू ज्या या माझ्या स्तोत्राने जे काही तू मला हे स्तुती केली जी माझी नावे घेतली जो कोणी ऐकेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल आणि त्यांच्या सर्व भक्तांच्या मी इच्छा पूर्ण करेल असे अंबे माताने गौरी माताने चंचूलाला सांगितले तू वरदान माग काय पाहिजे तुला तूच काय माझी स्तुती केली पण जो कोणी हे माझी स्तुती वाचेल सांगेल श्रवण करेल कोणाला शेअर करेल तरी पण मी त्या भक्तांवर कृपा करेल चंचूला म्हणाली हे गिरीराज कुमारी माता तू दीनपतिदांचा उद्धार करणारी आहेस माझे पती बिदुंग माझे पती बिंदुक हे ब्राह्मण असूनही वेदविभीत आचरण करीत नसे व्यभिचारी होते आणि सदैव पापचारणा करणारे होते एका शुद्र जातीच्या वेश्येवर ते फार आसक्त होते तिच्या सहवासातच राहायचे माझ्यावर प्रेम नाही करत होते पण ते वेश्येजवळच जात होते तिच्या सहवासातच कायम रमायचे ते माझ्या आधी मरण पावले होते आयुष्यभर दुष्कर्म केल्यामुळे त्यांना कोणतीही गती प्राप्त झाली असेल हे मला माहिती नाही असा मी विचार नेहमी करते पण माझ्या हाती मा माझ्या अगोदर माझे पती मृत्यू पावले आणि मला मी एका गोकुर्णी क्षेत्रीमध्ये गेली होती तिथे मी पुराण श्रवण केले आणि पुराण श्रवण केल्यानंतर मला या शिवलोकाची प्राप्ती झाली आणि शिवलोकामध्ये येऊन तुम्ही माझ्या सखी झाल्या आणि माझ्या सखी झाल्यानंतर आता माझ्या मनात अशी इच्छा निर्माण होते की माझे पती कुठे असतील काय असतील कसं त्यांचा उद्धार होईल हे चंचुला आपल्या पतीबद्दल बोलत होती चंचुलावर पतीने कधी प्रेम केले नाही त्याने वेश्येवरच प्रेम केले पण चंचुलाच्या मनात तिला असं वाटत होतं की आपण या शिवलोकामध्ये आहेत आणि आपला पती कुठे असेल बरं असं तिच्या मनात वारंवार विचार येत होते त्यावेळेस चंचुलाने आदि शक्ती आदी माया आदि जगदंबाची स्तुती केली आणि स्तुती करून प्रसन्न करून आता वर सुद्धा मागून घेतला की आता माझा पती कुठं असेल असे तिच्या मनात वारंवार विचार करत होती हे जगजननी तू तर सर्व साक्षी आहेस सर्वज्ञ आहेस माझे पती आता कोणत्या अवस्थेत आहे हे तर तुला माहीत असेल ना तर मला सांगण्याची कृपा कर कारण तू माझी मैत्रीण झाली माझी सखी झाली आहे म्हणून मी तुला बोलत आहे की माझा पती कुठं आहे तू आत्मज्ञानाने आत्मज्ञानाने त्याला बघ की कुठं आहे माझा पती तू असा काहीतरी उपाय कर की ज्या योगे त्यांचा उद्धार होईल आणि ते पण माझ्या जवळ येतील आणि माझी त्यांची दोघांची पुन्हा भेट होईल पुनर्भेट होईल असा काही उपाय कर तेव्हा पार्वती म्हणाली मुली तुझा पती बिंदू दुष्ट आणि महापातकी होता त्याचे अंतकरण दूषित होते तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला वेश्यागमन करत होता वेश्यजवळ जात होता गमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात कितपत पडावे लागले आणि त्याने अगणित यातना भोगल्या यमलोकाच्या खूप त्याची गणना नाही अशा यातना त्याने भोगल्या उर्वरित भोग भोगण्यासाठी भोग तो विंद्य पर्वतावर आता पिशाज रूपाने भटकत आहे कोणत्या पर्वतावर आहे विंध्य पर्वतावर आता तुझा जो पती आहे तो पिशाज रूपमध्ये भटकत आहे तहान भूक व्याकुळ नाना प्रकारचे क्लेश त्याला भोगत आहे कारण त्याने कधीही पुराण श्रवण केले नाही भजन कीर्तन केले नाही संगीतमध्ये कधी गेला नाही जिथं काही कथा चालू आहेत त्या क्षणभर त्याने ऐकल्या नाही कधीच ऐकल्या नाही जो कोणी काही कथा क्षणभर सुद्धा ऐकून घेतो तरी त्याचे पापाचे नाशच होते त्याला यम यातना भोगाव्या लागत नाही अशी पार्वती माता त्या चंचुलाला म्हणत आहे तेव्हा सुत म्हणाले शवनिकची गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकले ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले ज्या बिंदू होता तिचे असे वर्णन ऐकून तिला खूप वाईट वाटले की आपल्या पतीला खूप पाप यातना भोगाव्या लागत आहेत ती दुःखाने खूप हुतके देऊन जोर जोरात रडू लागले कसे बसे स्वतःला तिने आवरले मग पार्वती माताला हात जोडून म्हणाली हे माहेश्वरी पतीचा सद्य वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे मी फार व्यतीत झाली आहेत हे महादेवी हे जगदंबे मी तुला शरण आली आहे हे गौरीमा ओमा महेश्वरा मी तुला शरण आली आहे तू माझ्यावर कृपा कर ना कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्टपतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर मी तुझी सदैव ऋणी राहील तू माझी सखी झाली आहे माझी मैत्रीण झालेली आहे तर चंचुला आता पार्वती माताला अशी प्रार्थना करत आहे की माझ्या पतीचं हे ऐकून मला खूप वाईट वाटत आहे तर अशी काही उपाय मला सांग ना की माझा पती पण या सुटकेमधून या पाप व यातनांमधून या यमयातनांमधून सुटेल आणि त्याची माझी परत भेट होईल अशी माझी इच्छा आहे तर पत्नी कशी असते पत्नी ही सर्वात जास्त आपल्या नवऱ्यावरच प्रेम करते प्रत्येकाची पत्नी ही आपल्या नवऱ्यावरच प्रेम करते कारण तिला माहिती असतं की आपल्या पतीला काय पाहिजे आहे काय नाही काय चांगले आहे काय बरे आहे काय वाईट आहे हे सर्वांच्याच बायकांचं आहे पण ती चंचूला ज्या वेळेस तिने स्वतःने एवढ्या नरक यातनाच्या घाबरल्याने सुद्धा ती शिव महापुराण कथा ऐकून तिने तिचे पापांचे शालन करून घेतले पाप नष्ट करून घेतली आता शिवलोकात आहे पण शिवलोकामध्ये तिचे पतीची तिला आठवण येत आहे तर आता पार्वती माताची स्तुती करून ती म्हणत आहे की माझा पती कुठं आहे मला त्याला भेटायचं आहे आणि त्याची माझी पण पुनर्भेट करून घे असं तिच्या मनात वाटत आहे तर पार्वती माता म्हणाली चंचुल्याने शिवपुराणाचे महात्मे किती थोर आहे ना याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस आता तुझ्या पती या पतीने यातील पुण्य कथा श्रवण केल्या जर तू ज्या कथा ऐकल्या आता शिवपुराणातल्या त्यात जर तुझ्या पतीने जर ऐकल्या तर तो पापांचे श नाश होईल त्याच्या आणि जन्मजन्मांचे पातक त्याचे दूर होऊन उत्तम गती प्राप्त होईल आणि तुझी त्याची पुनर्भेट होईल गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वचनच होती तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला अंतकरण शांत झाले तिने भगवतीला हात जोडले पार्वती माताला हात जोडले आणि मग म्हणाली माते तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहेस आता तूच त्याला शिवपुराण ऐकवण्याची व्यवस्था कर आणि माझी प्रार्थना स्वीकार कर चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलाचे गुणगान करणाऱ्या गंधर्व राज तुंबराला त्वरित पाचरण केले ती त्याला म्हणाली वत्सा तू भगवान शंकराचा भक्त आहेस तुझ्या माझ्यावरही तितकेच प्रेम आहे तू माझे मनोगत जाणतोस माझे कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोस तुझे कल्याण असो आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक आहे ही माझी सखी चंचुला आहे तू हिच्या समवेत विंध्य पर्वतावर जा तेथे ते एक भयंकर पिशाचा संसार आहे त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिंदुक तो ब्राह्मण या चंचुलाचा पती होता कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला क्रोधाने त्याची बुद्धी फिरली होती तो विवेकहीन होता त्याने पूजा पाठ धर्म कधी केले नाही वैश्यजवळच गमन केले त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला त्याने स्नान संध्यासुद्धा केले नाही नित्य कर्मसुद्धा त्याने सोडून दिली दुर्जनांशी मैत्री करून सज्जनांचा द्वेष करू लागला अभक्षण भक्षण करणे दूषित वस्तूंचे दान घेणे शस्त्र बाळगून हिंसा करणे लोकांना त्रास देणे त्याच्या घरांना आगी लावणे वेश्य गमन करणे ही त्याची स्वाभाविक कर्म झाली होती पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करणे एका शूद्र जातीतल्या वेश्येशी विवाह केला अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचारच करत राहिला त्याने कधी काही चांगली कामं केली नाही मृत्यूनंतर सुद्धा यमदूतांनी त्या दुरात्म्याला यमलोकी नेले कुंभी फेकले रोरवादी नरकात टाकले घालून त्यांच्या अन्न अन्नविन्न छळी केला त्याला अन्न न देता त्याला खूप छळ केला कालांतराने तो पाप आत्म्याला आता पिशाच योनी प्राप्त झाले आणि पिशाच योनीत जन्माला आलेला आहे तो बिंदू गाता पिशाच रूपाने विंध्य पर्वतात आपल्या उर्वरित पापाचं फळ भोगत आहेत तर आता माझी ही मैत्रीण सखी चंचुला इला असं वाटत आहे की माझा पतीसुद्धा या या यातनेमधून निघावान गावान त्याची माझी पुनर्भेट व्हावी म्हणून ती म्हणत आहे की आता शिवपुराण माझ्या नवऱ्याला पण मी ऐकवते म्हणजे तोसुद्धा पापांपासून मुक्त होईल तर आता तू शिवपुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवर्दी करणारे आहेत या कथांचे श्रवण करून हे सर्व सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे तू याच्या समूह शिवपुराणाचे वाचन कर म्हणजे श्रवणाने प्रभावाने त्या पापमुक्त पिशातसुद्धा मुक्त होईल त्याचे अंतकरण शुद्ध होईल प्रेतयोनीतून मुक्त होईल आणि त्या गर्दीतून बाहेर आल्यावर तिला दिव्य विमानातून शिवलोकी घेऊन ये असे पार्वती माताने त्याला सांगितले त्याला शिवजी समोर उपस्थित कर सुत म्हणाले शौनिकजी तुम्रू हा नारदाचा मित्र शवनीकजी म्हणाले तुमरू हा नारदाचा मित्र तो उमा महेश्वराचा महान भक्त होता अंबिकेने आपल्या सेवेची संधी त्याला दिली तुमराला सांगितल्याने मनोमन खूपच आनंद झाला तुमराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला तो चंचुलाला संवेद घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला तेथे त्याला ते ते अकराड विकराळ असे एक पिशाद दिसले त्याचे शरीर खूप विशाल होते चेहऱ्याच्या माण्याने त्यांची अणुवटी बरीच मोठी होती तो कधी हसत होते तर कधी रडत होते कधी अस्तव्यस्त उड्या मारत होते आपल्या पतीची अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले हा सामर्थ्यवान पिशाच पिशा अचरूप बिंदू गाला पाशांनी बांधून टाकले त्यानंतर पवित्र स्थान पाहून ते एका सुशोभित मंडप घातला पिशाच्याला त्या मंडपात आणून बसवले पर्वतात अनेक ऋषीमुनी तपच्छ्याने उद्देशाने आश्रम राहत होते एका पिशाचा उदरासाठी तुमरु भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिवपुराणाचे वाचन करणार आहे ही वार्ता बघता बघता सर्व दूर पसरली त्या पावन शिव कथेचे आपल्यालाही श्रवण घडावे अनेक वयोवृद्ध तपवृद्ध ऋषी देवर्षी आणि शिष्यांसह त्यांना वाटू लागले तुमराने त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले त्याने आदराने मंडपात बसवले सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणसा कल्याणासाठी तेथे ते आले होते एवढा मोठा श्रोते समुदाय पाहून तुमरेचे मन प्रफुल्लित झाले हातामध्ये विना घेऊन शिवपुराणातील अमृत कथा ऐकवण्यास सुरुवात केली त्याने पाहिले विंदेश्वर संहितेपासून सातव्या संहितेपर्यंत संपूर्ण शिव पुराण व त्याचे महात्म्य वर्णन केले ते अमृत मधुर श्रवण आणि उपस्थित श्रोते धन्य धान्य झाले या पुण्यकथाच्या प्रभावाने बिंदू ब्राह्मणाची कृत्य संपूर्ण पापे गेली त्याचे पुण्य वृद्धीगत झाले तो पिशा तत्काळ मुक्त झाला त्याला रुद्र समान दिव्य रूप प्राप्त झाले भाळी तृतीय नेत्र कर्पूर गौरम विग्रह कांती श्वेत वस्त्रे परिधान केले समान आभूषण धारण केली त्याची भस्म चर्चित तनू पाहून चंचुला खूप प्रसन्न वाटले श्रोत्यांनीही आनंद व्यक्त केला ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते बिंदू आणि चंचुलाने तुंबरू साहित्य ते, ते उपस्थित असलेल्या तपस्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला त्याचे चित्त परमानंदाने भरून गेले होते ते दोघे शिवजीच्या यशोगान करू लागले त्याच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोतेही तल्लीन झाले शिवपुराणाचे श्रवण मात्रने सर्व पापे जवळून नष्ट होतात भस्म होतात त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पर्वणी होती तपोनिष्ठ ऋषी शिवप्रभूचा पर्वताचा सारा दुदुमून गेला त्यांनी बिंदुग आणि चंचुला अनेक शुभ आशीर्वाद दिले तुमरेचे आभार मानून ते सर्व ऋषीगण आपापल्या आश्रमात परतले तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले बिंदुग आणि चंचुलाला त्या विमानात बसवून तुमरेने कैलासाकडे प्रस्थान केले मार्गमध्ये दापत्य शिव महाप्रभूचे गुणगान करत होते शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने त्या दे दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला शंकरांनी त्याला आपले पार्श्वद केले अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणाने बिंदूग आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला शिवपार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले अशी ही बिंदुग आणि चंचुलाची कथा जो कोणी ऐकतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि त्याचे कितीही मोठे पापे असो कितीही मोठे संकटे असो ती भस्मच होतात असे स्वतः शिवाने सांगितले आहे आता शिवपुराणाचा श्रवणविधी श्रवणी कृषी स्वतःना म्हणाले हे महामुने तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात महाप्रज्ञावान व्यास शिष्यात तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहे तुम्ही महान उपदेश आहात गुरु तुल्य आहात तुम्हाला नमस्कार असो तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पुण्य परविडी आहे या कथा श्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करा सूत म्हणाले शवनिकजी तुमच्या मनात शिवकथाचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे शिवलीलाचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधना आहे ती विधीपूर्वक झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे आता मी तुम्हाला शिवपुराणाचे श्रवण कसे करावे तत्पूर्वी काय व्यवस्था करावी या याविषयी सविस्तर सांगतो प्रथम विद्वान ज्योतिष ब्राह्मणाला पाचरण करावे त्याचा यथोचित आदर सत्कार करावा त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे मग आपले मनोगत सांगावे त्याच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा आणि या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्यासाठी व्यवस्था करावी जे भगवत भक्त आहेत जे स्वतःचे कल्याण इच्छितात त्या सर्वांना अवश्य बोलवून घ्यावे परिसरात जे जे लोक शिवभक्त आहेत जे शिवकथाचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावं त्यांचा सत्कार करावा शिवालय देवालय तीर्थस्थान अरण्य आणि घरी सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात तेथे स्वच्छ स्वच्छता करावी विस्तृत छान मंडप उभरावा तो केळीचे खांब करावे पताका फुलांच्या माळा रंगमाला अशा विभिन्न सामग्रीने सुशोभित करावा त्यांच्या चारी कोपऱ्यांमध्ये ध्वज लाबावे भगवान शंकरासाठी एक उच्चासन तयार करावे त्यावर सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावी कथानुपान करणाऱ्या वक्त्यांसाठी सुखदायक मृदू आसन घालावे श्रोत्यांसाठी सतरंज आदी बैठक व्यवस्था करावी येथे एक महत्वाची सूचना करावाशी अशी वाटते या जगात कोणी जन्माने गुरु होतो कोणी आपल्या सद्गुरांनी गुरु करतो गुरुचे प्रकारी वेगवेगळे वेग असतात त्यांच्या अवस्था वेगवेगळ्या असतात सर्वांमध्ये पुराणांचा ज्ञाता असलेला विद्वान गुरु असतो जो तुम्हाला पुराण श्रवण करवतो या पुराण सांगतो तो सर्वात मोठा गुरु असतो तर पुराण वेता हा नेहमी श्रुचिरभूत दक्ष शांत ईर्ष्या नसावा ईर्षा त्याच्या मनात कधीच नसलेला असावा साधुवृत्तीचा असावा दयाळू असावा प्रेम बंधन असावा प्रवचन कुशल असावा असावी कल्याण प्रद असल्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये त्यांची निंदा करू नये जो पुराणकार कथा करतो या पुराण श्रवण करतो त्याने कधीही कोणाची निंदा करू नये त्यांच्याविषयी आदर बाळगावा अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते म्हणून सद्भावाने शिव महापुराण श्रवण करावे भगवान शंकर स्वतःच्या लीला ज्या सर्वांच्या लीला आहेत त्या ऐकण्यासाठी मंडपात सूक्ष्म स्वरूपाने हजर असतात ज्या वेळेस आपण जो कोणी ज्या घरात शिवमहापुराण श्रवण करतात त्यांच्या घरात स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्म स्वरूपाने शिवजी साक्षात हजर असतात त्या आप आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात अशी धारणा ठेवावी आणि त्या आपल्या भावभक्तीविधिगत होऊन श्रवणाविषयी आस्था वाढते गोडी निर्माण होते वक्त्यानेही श्रोतांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक प्रास्तिक निरूपण करावे सूर्योदयापासून साडेसाती प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितलेलं आहे एक प्रहर म्हणजे तीन तास साडे घटका म्हणजे मध्यान काळी दोन घटका कथवाचन थांबावे म्हणजे उपस्थितांनी थोडी विश्रांती मिळून मलमूत्रादी विसर्जन करून सोयीचे होते शिवपुराणाचे श्रवण करणे एक व्रतच आहे बरं का जो कोणी शिवपुराण श्रवण करतो म्हणजे त्याचे एक व्रत पूर्ण झाले असे समजावे अशा या व्रताचे इष्टफल मिळवावे असे सांगितले आहे जो कोणी शिवपुराण ऐकतो त्याचे सोळा सोमवार केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्याला शिवपुराण श्रवण केल्याने होते जो कोणी शिवपुराण ऐकतो त्याचे पशुपती व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती त्याला होते जो कोणी शिवपुराण ऐकतो त्याला हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते जो कोणी शिवपुराण ऐकतो त्याला बारा ज्योतिर्लिंग पूर्ण केल्याची फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते असे या व्रताचे फळ महात्मे श्रोत्यांनी सांगितले आहे आता या श्रोत्यांनी कथेस कसे आरंभ करावा शिवपुराण कसा आरंभ करावा आणि कथेस आरंभ होण्यापूर्वी एक दिवस आधी तसा संकल्प करावा व्रतस्त राहावे ब्रह्मजी नियम पाळावे वक्त्यांनी शोरकर्म करून घ्यावे कथा आरंभदिनी श्रोत्यांनी प्रांतसमयी लवकर उठावे आपली प्रतिभाची सर्व नित्य थोडक्यात उर उरकावी मंडपात वेळेवर उपस्थित व्हावे आयोजक आने अशा आणखी एक विद्वान व्यक्तीला बसावे तो स्वतःच्या शंकाचे निवारण करण्यास कुशल असावा कथानिरूपणापूर्वी या सतकार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी संकल्पित कार्य पूर्ण करावे आणि म्हणून त्याला विनंती करावी त्यानंतर भगवान शंकराची आणि शिवपुराण या ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी श्रोत्यांनी शुद्ध मनाने आणि प्रसन्न चित्ताने निरूपण ऐकावे जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामांमध्ये वेग्न असतो वेग्र असतो काम क्रोधादी षडविकारांनी युक्त असतो स्त्रियांमध्ये आसक्ती असतो नास्तिक असतो विरोधी वर्तन करणारा असतो त्याला धर्मकार्यापासून काही पुण्य लाभ होत नाही पण जे लोक धन गृह दारापुत्रादी प्रपंचित चिंता सोडून शुद्ध चित्त मनाने एकाग्र मनाने शिव महापुराण कथा श्रवण करतात त्यांना सर्वांना उत्तम फलाची प्राप्ती होते जो श्रोता श्रद्धा भक्तीने युक्त युक्त होऊन दुसऱ्यांच्या कर्माचे सुद्धा चांगले विचार करतो त्याला सुद्धा भगवंत लवकरच पुण्यफळाची प्राप्ती करून देतो असे या दुसऱ्यांच्या कर्माचे मूल्यमापन करीत नाही आणि सदचराने राहतात पवित्र धारणा ठेवतात मौन पाळतात उद्देश काने असतात त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य लाभ होतो शिवकृपेने त्याचे परम कल्याण होते जो कोणी शिवपुराणाचे दोन शब्द सुद्धा ऐकतो तरी सुद्धा त्याला पुण्य फळाची प्राप्ती होते असे या शिवपुराणात सांगितले आहे तर शिवपुराण श्रवण व्रत आणि विधान सूत श्रवणिकांना म्हणाले मुनिवर्य शिवपुराणाच्या श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे असे तुम्ही आताच सांगितले आहे हे व्रत कोणाला आ, हे व्रत घेणाऱ्या मनुष्यांसाठी काही नियम अवश्य आहेत का ते लक्षपूर्वक ऐका आता या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्न बाधा न येता उत्तम फलप्राप्ती होते जो कोणी शिवपुराण ऐकतो तुम्हाला श्रवण करवतो त्याला कधीही कोणत्याची विघ्नाची बाधा होत नाही दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे संकल्पाने व्रतचरणात दृढता येते स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्य बुद्धी निर्माण होते म्हणून शिवपुराणाचे श्रवण करू इच्छेणाऱ्याने प्रत्येक प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्यांकडून श्रवणाची दिशा घ्यावी जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे भूमीवर शयन करावे कथा समाप्त झाल्यावर अन्नग्रहण करावे पत्रावळीजवळ जेवावे ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा सायंकाळी हविष्ण्याचे भोजन करावे चमचमित पदार्थ करपलेले पदार्थ शिळे अन्न मसालेदार डाळ मसूर गाजर वालपापडी घेवड्याचे शेंगा खाऊ नये मांसाहार करू नये मादक पदार्थांचे सेवन करू नये भोजनामध्ये कांदा लसण हिंग यांचा समावेश करू नये कथा प्रतिपुरुषाने पुरुषाने काम क्रोधादी विकारांपासून दूर राहावे ब्राह्मणांची साधू संतांची पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये ज्याने सुचिर्भित राहावे सत्य बोलावे करावे मौन पाळावे स्वभावाने सरळ असावे दया विनय औदर आणि सद्गुणाचा अंगीकार करावा शिवपुराणाची कथा नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात तर निष्काम मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते या कथाच्या पुण्य प्रभावाने मनाचे मनुष्यांचे मोठे कल्याण होते म्हणून दारिद्र्य भाग्यहीन दुष्ट पापी रोगी संतान रहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितार्थ या कथाचे श्रवण करावे हे महेश्वर अशा प्रकारचे शिवपुराणाच्या श्रवण पठन रूपी पूर्ण झाल्यावर श्रोतांनी वक्तांनी सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी या पुराण कथाचे पूजन करावे वक्त्याचीही पूजा करावी जो तुम्हाला शिवपुराण ऐकवतो त्याची सुद्धा खूप मनामध्ये पूजा ध्यान करावा वक्त्याची पूजा करावी वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताचा यथचित् सत्कार करावा ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमांचे नवीन वस्त्र आणावे कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना आणि वक्त्याला प्रणाम करावे आणि काही वस्तू ध्यान द्याव्या नित्य गायनादी कार्यक्रमाचे आयोजन करावे शंकराची भजने भक्तिगीती म्हणावी श्रोता विरक्त असेल तर त्या कथा समाप्दी झाल्यावर गीता पाठ करावी गृहस्थांनी या श्रवण कर्माच्या शांतीसाठी ओम करावा होम करताना रुद्र रुद्रसहित्रेतील श्लोक गायत्री मंत्र शिवपंचाक्षरी मूल मंत्राचा अर्थात शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला योग्य वस्तू दान करावे तेही शक्य नसेल तर नामाचे श्रवण पठन या कथा वक्ताची सांगता करण्यासाठी अकरा ब्राह्मणांना बोलवून त्यांची पूजा करावी त्यांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण द्यावे मिश्रित खीर खावायास द्यावे यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी ज्यांना संतुष्ट करावे ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांनी तीळ तीन टोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून द्यावे आचार्याने पाचारण किंवा शिवपुराण या ग्रंथाची सिंहासनावर स्थापना करावी या ग्रंथाची आवनादी विविध उपचारांनी पूजा करावी दक्षिणा समर्पित करावी आचार्याचे गंध पुष्पदिकांनी पूजन करावे वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा श्रवण करणाऱ्यांचा जो वक्ता आहे त्याचा आदर सन्मान करावा हा ग्रंथ आणि जो वाचणारा आहे त्यांना द्रव्य देऊन दान करावे या ग्रंथ दानाच्या पुण्य प्रभावाडे भगवान शंकराचा कृपा प्रसाद लाभून मनुष्यभावबंधन मनातून आणि सर्व पापातून मुक्त होतो अशा प्रकारे शिवपुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोघांचा लाभ होतो हे मुनी मी तुम्हाला संपूर्ण फल देणारे शिवपुराणांचे महात्मे विस्ताराने आता सांगितले आहे आता तुम्ही काय ऐकू इच्छित श्री शिवपुराण हे समस्त पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे भगवान शंकराची वाङ्मय मूर्ती आहे असे समजावे की साक्षात शिवस्वरूप तुम्हाला भेटून गेले जो कोणी शिवपुराण ऐकतो त्याला साक्षात शिव स्वप्नात दर्शन देतो आणि शिवजींना अत्यंत वाङ्मयी मूर्ती असून शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे जो मनुष्य मनाने सदैव शिवधान करतो आणि त्याच्या स्वतःच्या वाणीने शिवस्तुती करतो डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो कानाने शिवलीला अमृताचे श्रवण करतो तो खरोखरच धन्य असतो त्याचे जीवन सफल होऊन जाते भवसागरातून आणि सुखरूप तरुण जातो त्याच्या अयलौकी कल्याण होतो आणि त्याला परलोकी उत्तम गती प्राप्त होते भगवान शंकराच्या सचिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श होताच किंवा किंचित श्रवण मात्र होता सर्व कष्टांचे निवारण जो कोणी शिवमहापुराणांचे किंचित श्रवण सुद्धा करतो तरी त्याचे सर्व कष्ट दूर होतात त्याचे महात्मे व्यापून जातात आणि आनंद घन स्वरूप शिवशंभूच्या पावन चरणाशी त्याला सदैव नतमस्तक राहावे लागते आणि शिवचरणाची पावन पावन मूर्ती जो या कथा ऐकतो त्याला शिवचरणाच्या मूर्तीमध्ये ध्यान करायचे त्याला सान्निध्य मिळते अशा या शिवमहापुराण कथातील हे थोडे मी तुम्हाला शिवमहापुराण कथा सांगितल्या चंचुला आणि ब्राह्मणाची असे हे चंचुला नी, चंचुला आणि विंदूरची कथा मी तुम्हाला सांगितली चंचुलाने पार्वती माताला कशी चखी केली आणि त्याचे चंचुलाचे स्वतःचे पाप कसे नाहीसे झाले ते मी तुम्हाला संपूर्ण या द्वारे सांगितले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्याचे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल ओम नम शिवाय नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जय श्री महाकाल